हॅलो, सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी, मला लाईव्ह सेशन डिस्कनेक्ट करावं लागलं नेटवर्क एररमुळे. सो सिद्धी पुन्हा येईल, पुन्हा जॉईन होईल आणि आपण गप्पा मारणार आहोत. सो मी एक्सायटेड आहात आणि तुम्ही पण एक्सायटेड असतालच, आय एम होपिंग, आणि तुम्ही एन्जॉय करताल हे लाईव्ह सेशन. आय एम डॅम शुअर अबाउट इट. सो लेट्स वेट फॉर हर. येस, शी इज. हाय, हॅलो. हा, आता आवाज येतोय. आय एम ऑडिबल? माझा आवाज येतोय? येस, परफेक्ट. परफेक्ट, ओके. सो मी तुझं पुन्हा स्वागत करते लाईव्ह सेशन. मी एंड करून पुन्हा सुरुवात केली. सो वेलकम अगेन सिद्धी पाटणे, तुझं खूप खूप स्वागत आहे मराठी कट्ट्याच्या पेज वर. एज युजुअल, यू आर लुकिंग ब्युटिफुल, स्टनिंग, गॉर्जियस अँड सुपर्ब. थँक्यू सो मच, थँक यू सो मच नेल. तू पण खूप छान दिसतेस. आणि येस, थँक यू सो मच. बघितलंय, सो येस, खूप छान गेलतीस तू सुद्धा. थँक्यू, थँक्यू. आपण खूप गप्पा मारणार आहोत, गेम्स आहेत माझ्याकडे एक्सायटेड, आणि मराठी कट्टा तुझ्यासाठी, म्हणजे आपल्या सगळ्या सर्व कलाकारांसाठी जे रोज पेजवर येत आहे त्यांच्यासाठी गिफ्ट हॅम्पर घेऊन आलाय. सो हे गिफ्ट हॅम्पर तुला लॉकडाऊन नंतर मिळणार आहे. बघ, घरी बसल्या बसल्या गिफ्ट हॅम्पर मिळतंय, अजून काय पाहिजे आयुष्यात? अगदीच राईट. पण तुला त्याच्यासाठी टास्क आहेत, ते कम्प्लीट करायचे आहेत. ओके, ओके. हा, सो आपण लाईव्ह सेशनला स्टार्ट करूया. माझा पहिला क्वेश्चन, तू रत्नागिरी खेडचे आहे, सो तुझं घर खूप छान आहे, मी पाहिलंय काही व्हिडिओज मध्ये. सो तू लॉकडाऊन मध्ये काय करतेस सध्या? सध्या तरी ओव्हरऑल माझी सकाळ ऑलमोस्ट 6:30 to 7:30 ला वगैरे होते. त्याच्यानंतर मी वर्कआउट करते एक तास व्यवस्थित, एक तास मम्मा सोबत वॉकला जाऊन येते आणि मग थोडासा वर्कआउट करते. मग त्याच्यानंतर घराची साफसफाई, ऍज युजल मेड्स नाही आहेत आपल्याकडे, सो घराची साफसफाई, कचरा काढणं, बाकीचे सगळे आवरावरी करणं, त्याच्यानंतर ब्रेकफास्ट करणं, पप्पा मम्मी सगळ्यांचं जे काही रिक्वायरमेंट्स आहेत त्या थोड्याफार फुलफिल करण्याचा प्रयत्न करते मी. त्याच्यानंतर पुन्हा मम्मीला सगळ्या गोष्टींमध्ये मदत, जेवण करणं हे ते, आणि मग दुपारी उरलेल्या वेळात भावासोबत लुडो खेळणं, बहीण येते माझी, बहिणीसोबत पत्ते खेळणं, चेस खेळणं, बॅडमिंटन खेळणं, असे प्रकारचे गेम्स मी खेळते. त्याच्यानंतर थोडाफार वेळ मिळाला की संध्याकाळचा तर माझा एक तास बुक असतोच लाईव्ह सेशन साठी 6 to 7, सो त्याच्यामध्ये वेळ जातो. आणि मग त्याच्यानंतर पुन्हा 7 वाजल्यापासून नेटफ्लिक्स असतं काही किंवा घरचे काही गोष्टी असतात त्या गोष्टी. सो ओव्हरऑल गेम्स आणि नेटफ्लिक्स आणि घरची कामं अशा 3 गोष्टींमध्ये माझा वेळ डिवाइड झालेला आहे आणि त्यामध्येच माझा सगळा वेळ जातो. या, सो एकंदरीत आपल्याला कळलं आहे सिद्धी लॉकडाऊन मध्ये परिपूर्ण झाली आहे. एक बोलतात ना, सर्व गुण संपन्न मुलगी ती होतीच, त्यात अजून भर पडली आहे असं बोलायला हरकत नाही. आणि एक्स्ट्रीमली सॉरी, खूप सारे फॅन्सचे हाय येत आहेत, सो एकदा तू सगळ्यांना हाय म्हण. येस येस, सगळ्यांना हाय माझ्याकडून. अमित गायकवाड, त्याच्यानंतर NJ063211, निशान, नितेश आणि अमित अगेन, सगळ्यांना हाय. सगळ्यांची नावं घ्यायला जमत नाहीत मला. तुषार जोशी, त्याच्यानंतर प्रज्ञा, संदीप, सगळ्यांना हाय माझ्याकडून. होप तुम्ही सगळ्यांना हाय. सगळी जण घरी आहात, सेफ आहात आणि घरच्यांसोबत छान क्वालिटी टाइम स्पेंड करताय अशी अपेक्षा करते. आणि जर नसेल करत, नुसते बोर होत असाल तर प्लीज असं करू नका, कारण की आता आपल्याकडे खूप कमी वेळ उरलेला आहे. बहुतेक लॉकडाऊन संपेल आणि आपल्याला सगळ्यांना आपल्या सोबत, म्हणजे जे आधी सगळे होते काम होते ते सगळे पुन्हा आपल्याला करायला लागणार आहेत. सो जितका वेळ मिळाला तितका वेळ आराम करून घ्या, घरच्यांसोबत वेळ घालवा, जो काही तुम्हाला तुमच्यावरती वर्कआउट करायचं आहे त्या गोष्टी करून घ्या, बिकॉज एवढाच आणि हाच वेळ आहे आपल्यासाठी, आपल्याकडे. सो येस, एन्जॉय करा. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. हा वेळ खूप महत्वाचा आहे, हे आपल्याला कधी भेटला नाही हा वेळ, तो आपण फॅमिली सोबत स्पेंड करतो. आणि तुमचे काही क्वेश्चन्स असतील सिद्धीला तुम्ही विचारू शकता. सो आम्ही ते लाईव्ह सेशन चालू असताना मध्ये मध्ये घेऊ. सो एकंदरीत यु नो, प्रत्येकाच्या लाईफ मध्ये काही ना काही असतं की लहानपणीच आपण बोलतो की मला मोठं झाल्यावर डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, वकील व्हायचंय, तर तू लहानपणीच ठरवलं होतं मला ऍक्टर व्हायचंय? नो, ऍक्च्युली लहानपणी मला सगळ्यात पहिल्यांदा जे वाटलं ते तर मी, मला वाटलं की मी एअर होस्टेस होईल. तर ते मला घरच्यांनी डोक्यात भरून भरून की नाही एअर होस्टेस नाही, तर मग फायनली मी डॉक्टर पर्यंत गेले होते की मी डॉक्टर होईल. पण एका पॉईंट नंतर
नंतर असं वाटलं की मी स्वतः इंजेक्शन घ्यायला घाबरले तर मी डॉक्टर कशी होऊ शकते. सो मी डॉक्टर पण ड्रॉप केलं. त्याच्यानंतर मग आय वॉज लाईक की मग सायन्स घेतलं होतं, मग सायन्स मध्ये काहीतरी करू शकतो केमिकल इंडस्ट्रीज मध्ये वगैरे. पण फायनली मी एमबीए केलं, एमबीए इन एचआर अँड मार्केटिंग. सो आय वॉज इन टू बिझनेस डेव्हलपमेंट टीम आणि फायनली आय वॉज वर्किंग विथ रिलायन्स जिओ. सो असा ओव्हरऑल माझा प्रवास होता. आणि लास्ट इयरला म्हणजे इलेव्हन स्टँडर्डला असताना मला कल्चरल ऍक्टिव्हिटीज म्हण, गॅदरिंग्स म्हण, या सगळ्या गोष्टींमध्ये फार इंटरेस्ट होता. मी याआधी सुद्धा होते म्हणजे लहानपणीपासून फॅन्सी ड्रेस म्हण हे ते सगळ्या गोष्टींमध्ये, गॅदरिंग्स मध्ये वगैरे सगळ्या गोष्टींमध्ये होते. पण खरं मला जेव्हा क्लिक झालं ते म्हणजे मी इलेव्हन स्टँडर्डला एक असंच लाईव्ह शो परफॉर्म केला होता आणि तेव्हा एक असं इन्सिडेंट घडलं होतं माझ्यासोबत की त्याच्यामुळे मला वाटलं की मी स्वतः काहीतरी वेगळं करू शकते. सो येस, दॅट वॉज माय मुवमेंट. मग त्याच्यानंतर 15th लास्ट इयरला असताना मूवी शूट केला होता त्याच्यामुळे तो ग्राफ मग वाढत गेला असं झालं. ओके, तू युट्यूब पाहिलं नसेल तरी मी तुला काल आजपर्यंत युट्यूबचं अपडेट देते. गोव्याच्या किनाऱ्यावर सॉंगला 157 मिलियन आले. सो कॉंग्रॅच्युलेशन. येस येस येस. आणि गोव्याच्या किनाऱ्यावर तुझ्याकडे जेव्हा सॉंग आलं तेव्हा तुला माहित होतं हे एवढं सुपर डुपर हिट होईल जेव्हा शूट करत होतीस? नो, ऍक्च्युली नॉट. तेव्हा मी असंच विचार केला होता की माझ्याकडे एक प्रोजेक्ट आलंय आणि ते प्रोजेक्ट मला करायचंय. गाणं खूप आवडलं होतं म्हणजे उठता बसता तोंडात बसलं होतं गाणं, त्याच्यामुळे असं वाटलं की चल कुछ तो अच्छा आहे कर लेते असा मला ऍटिट्यूड होता. आणि त्याच ऍटिट्यूडनी केलेलं होतं सगळ्या गोष्टी. माझ्यासाठी सुद्धा नवीन होत्या, माझा पहिला म्युझिक अल्बम होता ना आणि पहिल्यांदाच म्युझिक अल्बम करत होते. इतक्या शॉर्ट टर्म ची शूटिंग मी पहिल्यांदा केली होती तिथेही इतक्या कमी बजेटमध्ये आणि इतक्या शॉर्ट नोटीसमध्ये पिरियडमध्ये सगळं मला फटाफट चेंजेस करायचे होते. हे सगळं माझ्यासोबत पहिल्यांदाच झालं होतं. म्हणजे मी कॅटलॉग शूट्स वगैरे केले होते पण त्याच्यामध्ये इतके डेडलाईन्स, इतके एक्सप्रेशन, इतके ते क्युटनेस आणि तो बॉन्डिंग असं कधीच झालं नव्हतं. दॅट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स. आणि येस, करतानाही वाटलं नव्हतं की हे इतकं सगळ्यांना आवडेल आणि इतकं सगळ्या मनाला भिडेल असं वाटलं नव्हतं. पण येस, बाहेर पडल्यानंतर इट वॉज वंडरफुल. पण तुला माहिती जेव्हा मी पहिल्यांदा ते गाणं रिलीज झालं आणि रिलीज करताना सगळे लॉन्चिंग पार्टी होती आणि माझे मम्मी पप्पा बाजूला होते आणि तसे ते छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या मम्मी पप्पांसमोर बघताना मला लाज वाटत होती. म्हणजे इतकं ऑकवर्ड होत की ऑफकोर्स म्हणजे पहिल्यांदाच एवढं सगळं आणि ते मम्मी पप्पांसमोर मी करते आणि त्या जरी छोट्या छोट्या गोष्टी असतील त्या नवरा बायकोंमधल्या त्या बॉन्डिंग असतील पण त्या मला मम्मी पप्पांसमोर बघताना इतकी लाज वाटत होती मला की लिटरली आय वॉज शाय आणि मी गपचूप मान खाली घालून बसले होते. इतके सगळे रिपोर्ट सारी लोक होती तिथे आणि मी गपचूप बसले होते बिकॉज तो कॉन्फिडन्सच नव्हता की मम्मी पप्पा कसं एक्सेप्ट करतील या गोष्टी. तरी त्याच्यात काहीच नाही. सो इट वॉज अ वाव मुमेंट फॉर मी. आणि मम्मी पप्पांचे कसे एक्सप्रेशन होते? त्या लोकांना सी, मम्मी पप्पांना आपल्या फारसं नॉलेज नसतं पण आपली मुलगी काहीतरी करते आणि चांगलंच करते. सो त्या लोकांचा तो एक ऍटिट्यूड होता. त्यांनी पहिल्यांदाच माझं इतकं मोठं लॉन्चिंग बघितलं होतं कारण तोपर्यंत मी इतक्या काही फार इव्हेंट्स किंवा इतके काही जास्त शूट्स वगैरे करत नव्हते कारण की मी युट्यूब मौली करत होते, सिरियल करत होते तेव्हा. आणि येस, मूवीच्या वेळेला मम्मी पप्पा सोबत होते पण त्याच्यानंतर नव्हतेच. सो येस, ते लोक हॅपीच होते की काहीतरी चांगलं करते असेच एक्सप्रेशन होते पण मला त्यांच्याकडे बघताना फार भीती वाटत होती हे तर कन्फर्म आहे. ओके, एक तुझा फॅन आहे हा पांडुरंग, पांडुरंग गावडे हे म्हणतात माझं एकदा नाव घे. आणि अमित शेळके बोलतोय सिद्धी मी तुझा खूप मोठा फॅन आहे सो प्लीज माझं नाव घे पांडुरंग. आणि थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा. आणि पांडुरंग नमस्कार तुम्हाला आणि थँक्यू सो मच तुम्ही आज आमचं लाईव्ह सेशन बघताय आणि आम्हाला असंच सपोर्ट करत राहा कायम. थँक्यू सो मच. येस, गर्ल विथ गोल्डन हार्ट सिद्धी असा एक मेसेज आलाय. मेसेज वर जातात तर सॉरी, लाईव्ह सेशन चालू असताना तुमचे मेसेज खूप पटापट वर जातात जर मी घेऊ नाही शकली तर एक्स्ट्रीमली सॉरी. पण मी ट्राय करते तुमचे सगळे क्वेश्चन्स घ्यायला किंवा सगळ्यांना हाय म्हणायला सांगायला. सो प्लीज थोडंफार समजून घ्या आणि आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटीकडे. ओके, तुला नेक्स्ट ऍक्टिव्हिटीच्या आधी मी तुला विचारते, तुला लाखो दिलो की धडकन आणि लाखो लडको की धडकन असं म्हटलं जातं. सो तुला हे माहितीये का? काल मला ह्याच्यावरून मेसेज आला होता. नो, ऍक्च्युली नॉट. ही कॉम्प्लिमेंट मी तुझ्याकडूनच ऐकते
पण हे ओके माझे बॉईज फॉलोइंग खूप आहेत, मुलं खूप फॉलो करतात मला, आणि बऱ्यापैकी सगळ्यांची कमेंट ही असते की मॅरेज मटेरियल आहे किंवा बायको अशीच हवी वगैरे, असा काइंड ऑफ हवी माझ्या होत्या मला. येस येस, काल मला एक मेसेज आला, सिद्धी येणार तर मी लाईव्ह येणार, आय डोंट नो, माझं नाव पण लक्षात नाहीये त्या व्यक्तीचं, पण ते लाईव्ह आले असतील तर मी तुमचा मेसेज तिला पास ऑन केलाय. सो आपण गप्पा मारणार आहोत, गेम्स आहेत, सो आपण नेक्स्ट ऍक्टिव्हिटी कडे जातोय. ठीक आहे, गेम आहे मूवीचे, हिंदी मूवीचे डायलॉग आहेत, तुला मूवी गेस करायचं. ठीक आहे, ओके. हा, फाईव्ह डायलॉग्स आहेत, तू फाईव्हच्या फाईव्ह बरोबर सांगितलं तुला 5 पॉईंट मिळणार. त्याच्यानंतरचा एक गेम आहे त्यात 5 मार्क, असे तुला 10 out of 9 जरी भेटले तरी तुला ऑडियन्स पण हेल्प, यस यस यस, सगळे सगळे तुला हेल्प करणार, सगळे तुला पॉइंट मला मिळतील ना. नक्की 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 नक्की, तुला गिफ्ट हॅम्पर मिळणार, चिल. ओके, कॅन वी स्टार्ट? येस येस, रेडी. येस, माझा पहिला डायलॉग आहे, कोण कमबख्त है जो बर्दाश्त करने के लिए पीता है, मैं तो पीता हूँ बस सांस ले सकू इसके लिए. गाइस तुम्ही हेल्प करू शकता सिद्धीला, आणि हा खूप फेमस डायलॉग आहे. नवीन आहे की जुना आहे? जुना आहे, आणि हिंट पण देते, शाहरुखचा मूवी आहे. देवदास? येस एक्झॅक्टली, हे 1 पॉईंट मिळाला, कॉंग्रॅच्युलेशन. येस, आन्सर्स येतात, हे रोजचे व्ह्युअर्स आहेत, तुला खूप हेल्प करणार. ओके ओके, हा, नेक्स्ट डायलॉग, मैं आज भी किसी के फेंके हुए पैसे नहीं उठाता. अजून काही हिंट? नाही, हा हिंट नाही देणार मी. हा जुना मूवी आहे आणि हा खूप फेमस डायलॉग आहे. गाईस तिला हेल्प करा, तिला गिफ्ट हॅम्पर मराठी गट्टाचं चुकवायचं नाही आहे. आज बी, येस येस, आन्सर आलंय बघ तिला. दिवार? दिवार, ओके, डॉन. येस येस, राईट. नाही, दिवार, राईट, एक्झॅक्टली. येस येस, चेतन मस्केनी पाठवलंय, थँक्यू चेतन, थँक्यू. होप सगळे एन्जॉय करतात, तू पण एन्जॉय करतेस, होप सो. नेक्स्ट, ओके, हा, नेक्स्ट, थप्पड से डर नाही लगता, साप प्यार से डर लगता. माझा फेवरेट हिरोचा डायलॉग आहे, त्याच्या मूवी मधला डायलॉग. मला एक सांगा यार कुणीतरी. बदन आले, आन्सर येते. दबंग दबंग, येस येस येस. अरे सोनम कपूरनी म्हटलेलं आहे, सॉरी यार लक्षात नाही आलं. सोनाक्षी सिन्हाने म्हटलं. सोनाक्षी, सोनाक्षी, या सोनाक्षी सिन्हा. येस ऍब्सोल्युटली राईट. किती पॉइंट झाले तुझे? 3. मी ऍक्च्युली, तू जुनं म्हटलीस ना, आय वॉज इन टू दॅट की ते जुनं असेल, पण नाही नाही, दिवार वॉज ओल्ड, ओल्ड वाला मूवी. हा ओके, नेक्स्ट इज, येस, फोर्थ, ओके. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है सेनोरिटा. हेल्प करा गाईज तिला, आणि खूप इजी आहे ग, तुझ तू ऐकलं असशील, हे आपल्या लहानपणीच मूवी आहे. येस, शाहरुख खान. शाहरुख, राईट. हा, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. येस राईट. कोणी आन्सर दिलंय? हे नाही, कोणी नाही दिलंय, कोणी नाही दिलंय, माझं आहे. आता आलंय आम्ही, आता आलंय आम्ही. ओके, आपलं लाईव्ह सेशन चालू असताना जे फॉलोअर्स पटकन सर्वात आधी आन्सर देतील त्यांनाही एक गिफ्ट हॅम्पर आहे मराठी कट्ट्यातर्फे. सो आम्ही रोजचे व्ह्युअर्स बघून त्यांना गिफ्ट देणार आहोत. सो लक्षात ठेवा गाईज, लाईव्ह सेशन एंड होईपर्यंत कुठे जाऊ नका, गिफ्ट हॅम्पर तुम्हाला सुद्धा आहे. येस, फिफ्थ, फिल्म सिर्फ 3 चीजों से चलती है, एंटरटेनमेंट, एंटरटेनमेंट और एंटरटेनमेंट. विद्यावाला, काय नाव आहे त्याचं, विद्यावालांचा मूवी, कहाणी नाही, सॉरी, काय, डर्टी 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 डर्टी. येस ऍब्सोल्युटली, 5 पॉइंट, कॉंग्रॅच्युलेशन.
टास्क तू क्लियर केलास, नेक्स्ट टास्क मध्ये बघू तू किती पॉइंट्स मिळवतेस. माझा नेक्स्ट क्वेश्चन, तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर प्लीज येऊ द्या. तुमचे क्वेश्चन्स आले की आम्ही तेही क्वेश्चन्स घेऊ. येस येस, थँक्यू सो मच. तुम्ही लाईव्ह सेशन एन्जॉय करतात आणि सगळे, थँक्यू गाईज. येस, सगळी जण मोस्टली रिप्लाय करतात डर्टी पिक्चर. वैभवनी सांगितलं आहे, चेतननी सांगितलंय, त्याच्यानंतर अजयनी सांगितलंय, सिद्धेशनी सांगितलंय, राहुलनी सांगितलंय. माय गॉड, सो इन्स्टंट रिप्लाय. आणि मी पण आधी रिप्लाय दिलाय. सो येस, हे रोजचे व्यूअर्स आहेत, ते खूप एन्जॉय करतात रोज रोज. ओके, हा सिद्धीसाठी काही क्वेश्चन्स असतील. हा अच्छा, एक मेसेज आला, चार्मिंग, एक्स्ट्रीमली सॉरी वर्ड जातो, चार्मिंग गर्ल मॅम गोव्याच्या किनाऱ्यावर सॉन्ग बोला की. ओके, बोलूयात ना आता, बोलूयात की नंतर बोलूयात? सिद्धी इज व्हेरी ब्युटिफुल. ओके ओके, फॅन्स ची रिक्वेस्ट आहे तो आपण घेऊया हे सॉन्ग गाऊ. येस येस येस. ओके, तू पण गाशील सोबत. अरे रे रे रे, अगं गाणं बिघडून जाईल ग. हरकत नाही, मी तरी कुठे सिंगर आहे, मी सुद्धा असंच गाते गाणं. सो येस, गा माझ्यासोबत. ओके स्टार्ट. रुपेरी वालो सोनेरी लाटा त्याव माझा वर का करते, रुपेरी वालो सोनेरी लाटा त्याव माझा वर का करते, कोणी देसी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय घडते, कोणी देसी नेऊ कोणी गावी नेऊ सांग तुझ्या मनानं काय घडते. हय्या हो हो अमेझिंग. आपली एक लास्टली ऍक्टिव्हिटी असते, त्यात मी एक सॉन्ग प्ले करेल आणि तुला तुझी अदाकारी दाखवायची. सो त्याच्यासाठी थोडंफार काहीतरी ठेवू. मॅम एक प्यार का नगमा आहे ते सॉन्ग म्हणून दाखवा, आपण घेऊ हे सॉन्ग ही घेऊ. मला सांग, आपण जे पडद्यावर असतो आणि रिअल लाईफ मध्ये असतो ह्यात काय फरक आहे, असा एक क्वेश्चन आला होता. पडदा आणि रिअल लाईफ ह्यात, पडदा आणि रिअल लाईफ. ऍक्च्युली मी पडद्यावरती जी दिसते ती आतापर्यंत दिसलेली आहे, खूप शांत सुंदर गरीब बिचारी मुलगी अशी मी आतापर्यंत दिसलेली आहे. आणि ह्याच्या एक्स्ट्रीमली अपोजिट मी आहे. मी खूप मस्त्या करते, मी खूप चिडते, मी खूप भांडण करते, म्हणजे माझ्याच लोकांसोबत, ऑफकोर्स माझ्या लोकांच्या पुढे खूप भांडणं करते, खूप खोड्या काढते, मी खूप धमाल आहे. आणि अशी मी आतापर्यंत दिसलेली नाही आहे, पण मी लवकरात लवकर होप करते की मला असं काहीतरी मोठं आणि सुंदर कॅरेक्टर मिळवते ज्याच्यामध्ये मला मी जशी आहे तसं कधीतरी समोरच्यांना दाखवता येईल. सो येस, असं हा डिफरन्स आहे माझ्यात. आम्ही सगळेच वाट पाहतोय तुझ्या अपकमिंग प्रोजेक्ट ची. चंद्री तुझा जो मूवी आला होता ऐकू येते? येस ऐकू. हा, त्याच्याबद्दल त्याचा एखादा फेवरेट तुझा डायलॉग असेल किंवा त्याच्याबद्दल तुझा काही अविस्मरणीय क्षण असेल तर, आणि ते शूट कसं होतं आम्हाला हे सगळं ऐकायचं. ओके, चंद्री लिटरली 4 वर्ष झाली आता शूट झालंय करून. आणि त्याच्यामध्ये तो माझा पहिला एक्सपिरियन्स होता कॅमेरा फेस करायचा. ह्या आधी मी काहीच केलं नव्हतं, फोटोशूट केले होते पण कधीच कॅमेरा फेस नव्हता केला. सो दिस वॉज माय फर्स्ट टाइम. आणि माझ्या ट्रेनिंग आणि माझ्या डिरेक्टरनी मला इतकं कम्फर्टेबल केलं होतं की मला कॅमेराचा फोबिया कधीच नव्हता आला. पण मनोज कोलटकर सरांसोबत जेव्हा मी काम करत होते तेव्हा मला थोडं प्रेशर आलं होतं, कारण की ते खूप वेगळ्याच लेवलचे ऍक्टर आहेत आणि त्यांच्या समोर कोणी नर्वस होईल. आणि त्यांची तेव्हा सिरियल जी होती ती म्हणजे होणार सुन मी आगची, त्याच्यामध्ये जान्हवीचे पप्पा, त्याच्यामध्ये ते इतके साधे दाखवले होते आणि माझ्या मूवीमध्ये ते इतके विलनिश दाखवले होते किंवा ते इतके स्ट्रिक्ट दाखवले होते की आय वॉज लाईक की तेव्हा कळतच नव्हतं की काय खरं काय खोटं, बिकॉज आय वॉज ऑलमोस्ट 18-19 इयर्स ओल्ड. आणि त्या सगळ्या गोष्टी चालू होत्या, तेव्हा खूप घाबरले होते. आणि माझी आणि त्यांची अशी एक म्हणजे ते मला मारतायत असा एक ओव्हरऑल सीन होता, तो माझ्या लक्षात राहणारा सीन होता, कारण की मला तेव्हा कोणीतरी मारतंय हे एक्सपिरियन्स करून दाखवायचं होतं. आणि लिटरली मला कोणीतरी सुरा भुकसलाय आणि हे सगळ्या गोष्टींचे एक्सप्रेशन्स देताना माझी खरंच लागली होती आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप लक्षात राहण्यासारखा होता. आणि डायलॉग म्हटलीस तर तिचा आणि हिरोचा एक अख्खा पॅथॉस आहे
त्याच्यामध्ये ती त्याला म्हणत असते की जे प्रॉपर ती अशी हे आहे ना आदिवासी मुलगी आहे, तर तिचं ती त्या लँग्वेज मध्ये आणि त्या सगळ्या टाईप मध्ये आहे. आता डायलॉग मला प्रॉपर पार्ट नाही, पण मी तुला ओव्हरऑल एक रिव्ह्यू देते की ती म्हणते की तू मला सोडून जाणार आहेस, तू मला सोडून जाणार आहेस, मी चातकासारखी तुझी वाट बघत होते आणि तू तू मला सोडून जातोस, असं ओव्हरऑल होत. आता मला लाईन पार्ट नाही, पण तो 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 मोड आणि ते सगळं की तो सोडून जातोय तिला आणि तिला तो जायलाही हवाय पण तो जायलाही नको हवाय, असं ती त्या ट्रान्स मध्ये आहे. सो खूप मस्त मूवी झालाय तो. येस येस, खूप मस्त मूवी होता. खूप सारे मेसेज होत आहेत. सिद्धी तू ब्लर दिसतीयस, तू प्रॉपर दिसत नाही आहे. सो जे तुझे चाहते आहेत ना त्यांना तू वाकडी तिकडे दिसते. अच्छा काय करू, जागा चेंज करू शकतेस का? हो, गिव मी अ मिनिट, बघ आता. ओके, हो दिसते सगळ्यांना, मला तू प्रॉपर दिसते, देर इज नो प्रॉब्लेम. बाकीच्या प्रेक्षकांना तू प्रॉपर नाही दिसत आहे. ओके आता ओके असेल ना? येस 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 येस, नाव बेटा. येस येस, मेसेज करून सांग. हा नेटवर्क प्रॉब्लेम आहे, खूप जण लाईव्ह जातात आणि आज सिद्धी आली म्हणून ट्रॅफिक जाम झालाय. ओके सो येस, असा ओव्हरऑल चंद्रीचा प्रवास होता माझा. ग्रेट ग्रेट. खूप सारे मेसेजेस येतात. एक मेसेज असायला तुझा रिअल बॉयफ्रेंड, तुझा रिअल मध्ये कोणी बॉयफ्रेंड आहे का, हा क्वेश्चन घ्यायला नाही. मी सिंगल आहे सध्या आणि हॅपी आहे. येस ग्रेट, आम्हाला पण ऐकून छान वाटलं. आणि आता तुला मे बी जास्त डीएम्स येतील मुलांचेच. ओके, तुला एक मेसेज आलाय छान, कोणाचा आहे, अमित, अमित गवळी. इन फ्युचर तुला बिग बॉस मध्ये जायला आवडेल का? हो नक्कीच आवडेल, पण मी बिग बॉस मध्ये जाण्यासारखं काही स्कॅम केलं नाहीये अजून. पण येस, मला जर अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी नक्कीच बिग बॉस मध्ये जाईन आणि तुम्हाला सगळ्यांना मला वोट करावं लागेल त्यासाठी. येस सपोर्टची गरज आहे. आम्ही आम्ही सगळे तुझ्या सोबत आहोत. मला सांग, रत्नागिरी जे आहे ते रेड झोन मध्ये आहे की ग्रीन झोन? ग्रीन झोन आहे, ग्रीन झोन आहे. पण आता ऑलमोस्ट 72 केसेस झालेत, पण माझ्या एरियामध्ये फारशा केसेस नाही. सो माझा एरिया ग्रीन झोन आहे. ग्रेट ग्रेट. ओके मला सांग, आईने केलेला चिवडा किती दिवस खात होतीस? ओके स्पेशल चिवडा. येस येस, लॉकडाऊन वाला. अगं त्याच्यानंतर दोनदा बनवून झाला, कारण की सगळ्यांना द्यायला लागतो आहे. मम्मीचे सगळे जे फेवरेट लोक आहेत जे येतात इथे मध्ये आधी, त्यांना सगळ्यांना मम्मा चिवडा बांधून देते. सो ऑलमोस्ट त्याच्यानंतर दोनदा बनवून झालाय आणि आता मी चिवडा खाणं सोडून दिलंय, कारण की मी पकली आहे खाऊन खाऊन. पण मम्माचा हातचा चिवडा मला खूप आवडतो आणि तो गरम गरम खायला इतकी मजा येते ना, सिरियसली. तू हे माय लॉकडाऊन डे मध्ये बघितलंस राईट? राईट राईट. नाही आणि त्यात काय झालं, माझ्या हे लक्षात नव्हतं आणि आज माझी मम्मा पण चिवडा बनवते. सो मी मम्मीला लाईव्ह घ्यायच्या आधी, स्टार्ट व्हायच्या आधी बोलली सुद्धा. मी आज तिला सांगते, विचारते की तू किती वेळा चिवडा खाल्लास. खूपदा अगं, रोज चहा बरोबर होतोच चिवडा. येस येस. महाजन मॅमचा एक मेसेज आहे, ॲज शी इज फ्रॉम रत्नागिरी, इफ अ कॉम्पिटिशन इज अरेंज, हाऊ मेनी मँगोज यू कॅन हॅव मॅक्सिमम? रत्नागिरीत जर एखादं कॉम्पिटिशन अरेंज केलं आंबे खायचं, तर तू जास्तीत जास्त किती आंबे खाऊ शकतेस? एका वेळेला मी 3-4 वर नाही खाऊ शकत, सिरियसली. 3 जास्तीत जास्त. हो ठीक आहे, 3. मग काय फायदा गो तू रत्नागिरीची असून? अगं मला 4 जातात. अगं आता म्हणजे जर सुरू झाल्या झाल्या जेव्हा आपण म्हणतो ना की ते तो पिरियड असतो की अरे आज आंबा मिळतो, तेव्हा 3-4 आरामात जातात. पण मग नंतर नंतर एकावरतीच पुरेसं होतं आणि त्यात आपलं डाएट असल्यामुळे मला तर एक पोड पण चुकून मिळते. पण मी आता सध्या नाही ऐकत आहे, थोड्या दिवसानंतर मग डाएट फॉलो करेन. पण आता सध्या तरी मी दाबून आंबा खाते. आणि मला सांग, आता तू रत्नागिरीला बीचेस वगैरे खूप असतील, तू कधी फिरतेस? तुझे एखाद्या फॅनने सांगितलं का, अरे मॅडम तुम्ही त्या गोव्याच्या किनाऱ्यावरच्याच ऍक्ट्रेस आहेत ना, किंवा एखादा क्रेझी फॅन मुवमेंट? येस, एक क्रेझी फॅन मुवमेंट म्हणजे माझा एक फॅन आहे करण सिंग नावाचा, त्यांनी माझा टॅटू काढलाय, माझ्या नावाचा टॅटू काढलाय त्याच्या हातावर. या सिद्धी लिहिलंय त्यांनी असं, इथे जसं मी इथे मॉम्स लिहिली गेल, त्यांनी सेम प्लेस वरती सिद्धी लिहिलंय.
तर इट दॅट वॉज लाईक म्हणजे कोणी नाही करत, म्हणजे जर माझा बॉयफ्रेंड असतं किंवा नवरा असं त्यांनी सुद्धा नसतं केलं म्हणजे करेल आई आय डोंट नो, एक्सप्लोअर करायला लागेल. पण येस ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. आणि इव्हन आताही मी इथे गावाला आहे आणि वॉकला वगैरे जाते तर बऱ्याचदा असं होतं की अरे तुम्हीच ना मॅडम, आणि लोकांच्या नजरा आणि स्माईल वरून कळतं की लोक आपल्याला ओळखतात. सो मी मास्क बिस लावून वॉक बिक करत असते अशी मधून अधून, पण ते तिथे असं बाजूलाच आहे घराच्या माझ्या. सो बऱ्याच लोकांना माहिती नाहीये की मी आली आहे इकडे, तर त्याच्यामुळे एव्हरी वन इज शॉक्ड असं होतं. ग्रेट. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली, मी पाच ऍक्ट्रेसची ऍक्टर आणि ऍक्ट्रेसची नावं सांगेल, तुला कोणतंही सॉन्ग म्हणायचंय, ते सॉन्ग विद इन 30 सेकंड तुला क्लिक झालं पाहिजे आणि तू बोलली पाहिजे, तुला ह्यात टाइम नाहीये जास्त. ओके ठीक आहे, कॅन वी स्टार्ट? येस. अमित शेळके म्हणतात मी तुझा पिक माझ्या मोबाईलचा वॉलपेपर ठेवलाय. वाव, थँक्यू, थँक्यू सो मच. कसला कट्टर फॅन आहे बघ. हो, मला बरेच माझे फॅन्स टॅग करतात, त्यांनी त्यांचा वॉलपेपर ठेवलेला, बऱ्याच त्यांनी डीपी ठेवलाय, त्यांनी असंच बऱ्याच फोटोज अख्ख्या वॉल वरती माझेच फोटोज आहेत, अशा बऱ्याच गोष्टी मला टॅग होत असतात. सो खूप भारी वाटतं तसं बघून. असं सेलिब्रिटी तर तू आहेस, पण त्यापेक्षा वेगळी फिलिंग काय येते जेव्हा एवढं सारं प्रेम भेटतं, एवढं सगळं प्रेम भेटतं तुला? खूप भारी वाटतं, म्हणजे काहीतरी मिळवलंय असं वाटतं. म्हणजे काम किंवा ह्या सगळ्या गोष्टी किंवा पैसा ह्या सगळ्या गोष्टींपेक्षा ही जास्त महत्वाचं आहे. आणि हे सगळेजण आहेत म्हणून आम्ही आहोत, आणि आम्ही आहोत म्हणूनच तुमच्या सगळ्यांचं प्रेम मिळतं, इतकंच म्हणू शकते. बाकी काही नाही, ह्यापेक्षा जास्त फिलिंगच नाहीये कुठली. खूप भारी. राईट राईट. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टर्स ऍक्ट्रेसची नावं सांगेल, ठीक आहे. तुला पटकन सॉन्ग म्हणायचे, यू डोंट हॅव एनी टाइम ओके फॉर दॅट विचार करायला. सो फर्स्ट इज वरुण धवन. समजावा मैं तेनू समझावा की न तेरे बिना लगता जी, तू की जाने प्यार मेरा मैं करा इंतजार. समजावा बस. येस येस येस. जेवढी छान दिसते तेवढी छान गाते पण सिद्धी, आज आपल्याला कळालं एकंदरीत. नेक्स्ट इज करीना कपूर. करीना कपूर बोलना माही बोलना, नाही तिचंच आहे ना? नाही करीना कपूर. एक मिनिट, कुठलं तिचंच आहे ना बोलना, कारण की ती तो की एन काम मधला सॉन्ग आहे. नाही बोलना तिचं सॉन्ग नाही. प्रियंका प्रणीत चोपडाच आहे वाटतं. सांगा कुणीतरी, सांगा सांगा तिला हेल्प करा. चिकनी चमेली, चिकनी चमेली, चिकनी चमेली चुपके अकेली पौवा चढा. नाही ते करीना कॅटरीनाच आहे. कॅटरीनाच आहे ते. हा हा हा. करीनाच अरे खूप गाणी आहेत आता. बरं हिंट देते. हा हिंट देते. ऋतिकच, शाहरुखच, काजलच आणि करीनाच असं एक सॉन्ग आहे. ते म्हटलीस तरी चालेल. कसम की कसम ते जाऊ दे. कसम की कसम हे कसम से हमें प्यार है सिर्फ तुमसे, ये प्यार ना होगा फिर हमसे. या कसम की कसम है कसम से हमको प्यार है सिर्फ तुमसे. येस येस अमेझिंग. 2 points. चेअर्स. 7 points झालेत. अँड नेक्स्ट इज सलमान खान. सलमान खान हुड हुड दबंग 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 हुड हुड दबंग 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 त्याचं गाणं आता. मी असं तर म्हणले असते जीने के है चार दिन. ओ हा वो तो इझी वाला आहे ना. फिलहाल के तो मला ते खूप आवडतं. येस येस. ओके यू गॉट पॉइंट. 1 point. आलिया भट. आलिया भट समजावा. अगेन अगेन कुठलं म्हणतो? नो समजावा. रिपीट सॉन्ग नाही. ओके कलंक मधलं
अरे यार कलंक मधलं किती आहे त्या आलिया भट्टचे सॉंग्स मला आठवत नाही आहेत आता. लड़की ब्यूटीफुल कर गई चुल ते वाला. Yes, right. मला मला सगळे म्हणतात एखादं मराठी सॉन्ग घ्या. आता मी ते नंतर घेते, गेम व्यतिरिक्त घेते मराठी सॉन्ग. नेक्स्ट इज अनुष्का शर्मा. अनुष्का शर्मा विकी वर्सेस रिकी बेल काय ते. अरे यारे अनुष्का शर्माचं सांगा गाणं. गाणं सांगा गाईस तिला तुमच्या फरमाईश. ओके ओके. जिया जिया रे जिया रे जिया जिया रे जिया कौन वो वाला. येस 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 येस. शाहरुखचा आणि अनुष्काचा मूवी आहे. येस राईट 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 राईट. बँड बाजा भारत खूप सारे क्वेश्चन्स येतात. खूप थँक्यू दिनो हेल्प केल्याबद्दल. येस मला माझ्या फ्रेंडनी हेल्प केलाय दिनोने. थँक्यू. ओके थँक्यू दिनू. तू तिला गिफ्ट हॅम्पर मिळवून देण्याच्या मार्गावर आहेस. सो थँक्यू सो मच. येस तुला 10 पॉइंट मिळाले. गिफ्ट हॅम्पर पक्का तुझं आहे. पण अजून एक गेम आहे त्यात एखादा पॉइंट जो वर खाली वर झाला तर तू मिस करशील. ओके ओके. नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे गोव्याच्या किनाऱ्यावर तुम्ही कुठे शूट केलं आणि तुझा जो को स्टार होता तुझ्यासोबत त्याचा काही एक्सपिरियन्स या कोणता प्रँक तुझा असेल तर आम्हाला शेअर कर. या तीन गोष्टी आम्हाला शेअर कर. ओके. गोव्याच्या किनाऱ्यावर हे अख्खं शूट अलिबागला शूट झालं आणि अलिबाग मी पहिल्यांदाच गेले होते अलिबागला. सो इट वॉज रिअली गुड. आणि तिथले लोक खूप हेल्पफुल आहेत आणि खूप मस्त आहेत. तिथले एक्सपिरियन्स सगळेच खूप मस्त होते. अलिबागचं लोकेशन सुद्धा मी सगळे पहिल्यांदाच बघितली होती आणि इतके सुंदर होते सगळे लोकेशन्स. जितकं सुंदर शूटमध्ये दिसले त्यापेक्षा जास्त सुंदर आहेत ते सगळे लोकेशन्स. सो येस गाण्याचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हटला तर खूप बाप होता आणि सगळं नवीन होतं माझ्यासाठी कारण की मी पहिल्यांदाच म्युझिक अल्बम केला होता. सो एव्हरीथिंग वॉज गुड. आणि को ऍक्टर सोबतचं बॉन्डिंग खूप चांगलं झालं होतं. कम्फर्टेबल केलं होतं त्याच्यामुळे जे आमचं ते बॉन्डिंग दिसलंय ते खरंच खूप छान झालं होतं. सगळंच ओव्हरऑल मिळून जुळून आलं होतं. ओके ओके ग्रेट. एक स्वप्नील खरे यांचा मेसेज आलाय की तुझ्या सौंदर्याचं रहस्य काय आणि मगासपासून हा 4-5 वेळा मेसेज पॉपअप झालाय. ओके थँक्यू सो मच. आय डोंट नो बट येस ह्याच्या मागचं श्रेय सगळं माझ्या मम्मी पप्पांचं आहे. त्याच्यानंतर थोडं बहुत मेंटेन करायचं जे काही श्रेय असेल ते माझं आहे. सो येस काळजी घेते फारशी सगळ्या ज्या काही गोष्टी असेल पॉसिबल त्या करते. पण येस इट इज गॉड गिफ्टेड. सो जास्त काही क्रेडिट मी घेत नाही. थँक्यू. येस तू खूप गोड दिसतेस आणि एक खूप छान शायरी आली. एक शेर साठी हम देखते हैं आपको हजार नजर. एक मला वाचताना येते निलेश बाबा काय लिहिले हे. एक शेर है ओके एक शेर आहे सिद्धीसाठी. हम देखते हैं आपको उस नजर से जिस नजर से आपको नजर ना लगे. सो स्वीट. थँक्यू सो मच. थँक्यू. तुमच्या सगळ्यांची नजर मला कधीच नाही लागणार कारण की तुम्ही सगळेजण खरं प्रेम करता माझ्यावरती. सो थँक्यू सो मच. येस तुझ्यावर सगळं अख्खा महाराष्ट्र प्रेम करतो आणि भरभरून करतोय आणि तो असाच करत राहणार. तुझा अपकमिंग प्रोजेक्ट काय आहे आणि तुला कोणासोबत काम करायची इच्छा आहे. येस मला ऍक्च्युली माझे अपकमिंग प्रोजेक्ट दोन आहेत जे मूवी आहेत. एक होतं माईंड नावाचा एक चित्रपट आहे जो पुण्याला लँडस्लाईड झाला होतं त्याच्या आधारित हा चित्रपट अख्खा शूट झालेला आहे आणि पूर्ण ग्राफिक्स आणि ओरिजिनल जे काही जिथे जे सीन्स काही शूट झाले ते सगळे ऍक्च्युअल लोकेशनवरती झालेले आहेत. सो खूप मस्त एक्सपिरियन्स होता माझा आणि सगळं रिअलिस्टिक असल्यामुळे खूप त्या मातीमध्ये आणि त्या सगळ्या गोष्टी मी जवळून एक्सपिरियन्स केल्या. सो त्यावेळेला काय घडलं असेल ह्याचा जर विचार केला तर खरंच अंगावर काटा येतो. इवन मी रॉ फुटेज बघितलं होतं डबिंगच्या वेळेला तेव्हा सुद्धा अंगावर येतो त्या चित्रपट आणि खूप सुंदर चित्रपट आहे. तुम्ही सगळ्यांनी नक्की बघा. आणि त्यानंतर मराठी पाऊल पडते पुढे या नावाचा चित्रपट माझा आहे जो मी चिराग पाटीलसोबत केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा तुम्हाला गोव्याच्या किनाऱ्यावर काइंड ऑफच माझा लुक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे गोल साडी आणि छान टिपिकल मॅरेज मटेरियल मुलगी अशीच दिसते आहे त्याच्यामध्ये.
सो यस, तोही मूवी आहे, तो सुद्धा मराठी लोकांवरतीच आहे चित्रपट. आणि मराठी लोकांना कसं आपण हेल्प केलं पाहिजे किंवा ते कसे पुढे येतात, असं नाहीये की बाकीचेच लोक मोठी होतात, पण मराठी लोक सुद्धा मोठी होऊ शकतात आणि त्यांच्याकडे खूप हिंमत आहे, असा एक ओव्हरऑल तो चित्रपट आहे. सो येस, असे दोन चित्रपट म्हणजे लाईनअप आहेत जे रिलीज होणार आहेत. त्यानंतर दोन म्युझिक अल्बम्स, म्युझिक सॉंग्स आहेत जे ऑलमोस्ट लाईनअप आहेत, आणि म्हणजे लॉकडाऊन संपल्या संपल्या शूटिंग होणार आहे, इतपत रेडी आहे सगळं. सो येस, असे सगळ्या गोष्टी आहेत. येस, आणि आम्ही सगळे तुझा मूवी जो आहे थिएटर मध्ये जाऊन पाहणार आहे आफ्टर लॉकडाऊन. सो थँक्यू, आणि तुला खूप 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 शुभेच्छा त्याच्यासाठी. मला जेवढी माहिती आहे तू सोशल वर्क पण खूप करते, सो आणि या कोरोनाच्या परिस्थितीत जे लॉकडाऊन चालू आहे त्यातही तू खूप मोठा सहभाग घेतलाय. ज्या फाउंडेशन तर्फे तू हे काम करतेस ते ऐकून मला खूप छान वाटलं. आणि अख्ख्या महाराष्ट्राला आज मी स्वतःहून सांगते की ती एका सोशल ती खूप छान सोशल काम करत आहे आणि ते उडान फाउंडेशन तर्फे करत आहे. तू कशा प्रकारची काम करतेस हे लोकांना एकदा सांग, पण त्याच्या आधी तुझ्या कर्तृत्वाला माझ्याकडून सलाम. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. ऍक्च्युली करोनामध्ये फारशा गोष्टी ज्या मी स्वतः एक्सपिरियन्स केल्या त्या गोष्टींवरतीच मी बऱ्याचदा व्हिडिओज बाईट्स आणि मला जमतील तितक्या प्राण्यांना मी खायला घातलेलं आहे, मला जमतील तितक्या लोकांना मी हेल्प केलेली आहे, जेवण देऊन किंवा पैसे देऊन जे माझ्या आजूबाजूला इथे खेडमध्ये मला पॉसिबल होत आहे ते मी करते. आणि उडान फाउंडेशन सोबत मी आताच काय म्हणतात जॉईन झाले आणि त्यांच्यासोबत येस जॉईन झाले आणि त्यांच्यासोबत मी आता बऱ्याच गोष्टी एक्सप्लोअर करणार आहे. जसं की त्या लोकांनी सांगितलं की ते अडॉप्ट करणार आहेत, सध्या करतायत म्हणजे ती लोक, पण त्यात माझाही सहभाग असणार आहे. आणि खरंच इट विल बी अ व्हेरी बिग डील फॉर मी, कारण की अडॉप्शन वगैरे या सगळ्या गोष्टी मी कधीच इमॅजिनही नाही केल्यात, पण त्या गोष्टी मी करणार आहे. पुन्हा जे मेंटली सीक असणार आहेत लोक, त्या लोकांना आपण प्रॉपर ट्रीटमेंट देणार आहोत. त्याच्यानंतर ज्या लोकांना, वृद्ध लोकांना त्यांच्या मुलांनी हेल्प नाही करतात त्या लोकांना आपण हेल्प करणार आहोत. तर अशा सगळ्या लोकांना हेल्प करणार. पुन्हा महिला ज्या खरंच काहीतरी करू इच्छितात, त्यांना लग्नानंतर काही करता नाही आलंय किंवा त्यांचे मिस्टर गेल्यामुळे त्यांना फारसं काही करता येत नाही, त्या सगळ्यांना आपण हेल्प करणार आहोत. आणि त्या सगळ्यांना एक प्लॅटफॉर्म देणार आहोत जेणेकरून त्या स्वतःसाठी आणि स्वतःच्या कुटुंबासाठी काहीतरी करू शकतील. सो हा ओव्हरऑल असा प्लॅन आहे. आणि येस, उडान फाउंडेशनला मी नक्कीच सपोर्ट करते आणि त्यांच्यासोबत कायम राहीन असं ओव्हरऑल माझी इच्छा आहे. नक्कीच, आणि खूप सारे मेसेज आले तू जेव्हा सांगत होती प्राऊड ऑफ यू मॅम, गुड जॉब, कीप इट अप, वी ऑल आर विथ यू, आणि खूप सारे मेसेजेस आहे. ठीक आहे, सो तू असंच काम करत राहा, या देशाला तुझ्यासारख्या ऍक्ट्रेसची खूप गरज आहे जे एवढे डाऊन टू अर्थ आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र तुला खूप सपोर्ट करत राहणार आहे. तू अशीच प्रगती करत राहा. आम्हाला सगळ्यांना तुला यशाच्या उंच शिखर गाठलेला आम्हाला पाहायचं आहे. सो कुठेही थांबू नकोस स्वतःला. वी ऑल आर नक्की. हा, तुला जर माझं नेक्स्ट क्वेश्चन, तुला जर मी 5 रुपये दिले आणि 5 रुपये मध्ये खूप साऱ्या गोष्टी मिळतात, ठीक आहे, कोणतीही गोष्ट 1 रुपयाच्या वर नाहीये, तर 5 रुपयामध्ये तू खायच्या कोणत्या 5 गोष्टी घेशील? खायच्या गोष्टी म्हणजे स्वतःसाठी की कोणासाठी? स्वतःसाठी, स्वतःसाठी. ओके, आपण कसं मॉलमध्ये गेलं की अरे मला हे पाहिजे ते पाहिजे ते, तू जर बाजारात गेली आणि तुला फक्त खायच्या 5 वस्तू घ्यायच्या तर तू काय घेशील? ओके, मी सगळ्यात पहिले सिद्धी किती डायट कॉन्शियस आहे. याच्यामध्ये डाएट नाही येणार, डाएटच्या गोष्टी सगळ्या घरी अवेलेबल असतात, बाहेर मी फक्त पाणीपुरी जंक फूड घेणार. ओके, सगळ्यात पहिले मी पाणीपुरी घेणार, त्याच्यानंतर दुसरं काही असेल तर मला गाजर हलवा घ्यायला खूप आवडेल, तिसरं कुठलाही फ्रूट ज्यूस चालेल मला कुठलाही, त्याच्यानंतर मला कोल्ड कॉफी आवडेल घ्यायला, आणि बस सॉरी माय बॅड फोन आला. ओके, आणि येस 4 गोष्टी, 5वा पिझ्झा घेऊ शकते मी, पण पिझ्झा फारसा असं काही, पण ह्या 4 गोष्टी मला फार आवडतील घ्यायला.
ओके सिद्धीने सांगितलं तिला काय आवडतंय, सो तुम्ही सगळे तिला जी मुलं लाईन मध्ये आहेत सगळे इम्प्रेस करू शकता या 5 गोष्टीने. सो मी तुमचं काम इझी केलेलं आहे गाईज. ओके नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आपली, हा बी हा ना मीच विसरली यार. ओके नेक्स्ट नेक्स्ट ऍक्टिव्हिटी आहे आपली हा बी और ना बी. ठीक आहे, हा बी और ना बी, ह्या तुला हा आणि ना नाही म्हणायचंय, तुला डायरेक्ट सेंटेन्स म्हणायचंय. ठीक आहे, जसं की मी तुला सांगेल, तू मला सांगशील सिद्धी तू स्नेहल तू सकाळी उठते, तर मी असं नाही बोलणार हो मी सकाळी उठते, तुला ते सरळ वाक्य बोलायचंय, उठते मी माझ्या टाइमानुसार, हो आणि नाही आलं नाही पाहिजे तर. ठीक आहे, ओके गॉट इट. हा हा गेम मी रोज घेते आणि रोज हे लोक लाईव्ह असते, तुम्ही आज विसरून गेले, आय डोंट नो हाऊ. ओके सिद्धू तू सकाळी उठतेस, वर्कआउट करतेस आणि नंतर ब्रेकफास्ट करतेस, जमेल तसं टीव्ही पाहतेस आणि मग झोपून जातेस. मी माझ्या वेळेनुसार उठते, माझं माझं वर्कआउट करते आणि मला कंटाळा आला की मी झोपून जाते ब्रेकफास्ट करून. ग्रेट, तिने मलाच कॉपी केलं, तिने काही केलं नाही. तू तुम्हाला म्हणते हो नाही म्हणायचं नाही, बाकी मी सगळं तसं तसं म्हटलं. ग्रेट ग्रेट. अगं काय होतं ना, मी एवढ्या सगळ्यांना हा सांगते ना, सगळे म्हणतात हो स्नेहल मी सकाळी उठतो मग वर्कआउट करतो आणि हो मला हे खायला खूप आवडतं, दिस काइंड ऑफ सेंटेन्स दिस इज. सो मला वाटलं तू पण फसशील, यू डिड ग्रेट. ओके हा नेक्स्ट नेक्स्ट माझा क्वेश्चन आहे, तुला कोणासोबत काम करायचं आहे इन फ्युचर आणि तुझा फेवरेट ऍक्टर कोण आहे? हिंदी मध्ये म्हटलंच तर मला सलमान खान सोबत काम करायचंय आणि रणवीर कपूर सोबत काम करायचंय, आणि मराठी मध्ये म्हटलंच तर स्वप्नील जोशी आणि भूषण प्रधान या दोघांसोबत मला मराठी मध्ये काम करायचंय, आणि हिंदी मध्ये फिमेल सोबत जर मला करायचं असेल तर मला आलिया भट्ट सोबत काम करायचंय, आणि मराठी मध्ये म्हटलीस तर अमृता खानविलकर सोबत. ओके ग्रेट, आम्हाला सगळ्यांना पाहायला आवडेल तुला या सगळ्या तुझ्या तुझे फेवरेट आर्टिस्ट सोबत आणि आम्ही वाट पाहतोय आतुरतेने. सचिन सुरवेंचा एक मेसेज आहे, कालपेक्षा आज तुझा चेहरा खूप हसरा दिसतोय, कोणासाठी आहे? सिद्धीसाठी आहे का? सिद्धीच लाईव्ह होते, काल मी लाईव्ह नव्हती. तुझ्याच सगळ्या कालपेक्षा आज स्नेहल फार हसवतीये आणि मजा करतेय खूप, सो मी खूप हसतीये. थँक यू सो मच. थँक्यू थँक्यू. अमित शेळके बोलतात तुझे हेअर्स खूप छान आहेत, लॉंग हेअर्स मला खूप आवडतात. थँक्यू थँक्यू सो मच. ओके मला सांग पहिल्यांदा जेव्हा चपाती केली होती ती गोल झाली होती की नव्हती? पहिल्यांदा मी लहानपणी म्हणजे लिटरली 5वीला वगैरे असेल तेव्हापासून मी चपात्या, मम्मीने मला जबरदस्ती सगळं करायला शिकवलंय, सो मला आतापर्यंत मोदक पुरणपोळी काही व्हेज नॉन व्हेज मला सगळं बनवायला येतं, सो जेवणात मला काही येत नाही असं काहीच नाही, मी सगळं बनवू शकते, फक्त मला किचनचं काम किचन मधलं काम करायला फारसा इंटरेस्ट नाही, त्यापेक्षा तू मला बाहेर काही करायला सांग मी सगळं करेन, पण मला जेवणात फारसा म्हणजे आवड असते ना एखाद्याला की मी करणार मी करणार अशी वाला काही नाही, पण गरज पडली तर मला सगळं करता येतं. सो येस चपाती छान आता मला व्यवस्थित गोल येते, पण लहानपणी कदाचित वाकडी तिकडी होत असते. ओके ती 5वीपासून शिकते, मला खूप नवल वाटतं, माझी मम्मी तर अजून पण मला शिकवते, माहिती मला काढीचा इंटरेस्ट नाहीये स्वयंपाकात, मलाही स्वयंपाकात इंटरेस्ट नाहीये, पण सगळं आलं पाहिजे कारण की मी इंडिपेंडेंट एकटी राहते, त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी म्हणजे तेव्हा काहीच माहित नव्हतं आयडिया नव्हती, पण मुलीला सगळं आलं पाहिजे असं मम्मीचा शिकली. ओके एक मेसेज छान आलाय, तू लग्न केलं तर कोणाशी करशील, एखाद्या स्टारशी करशील की एनी लाईक डॉक्टर इंजिनियर एनीवन? नाही नाही मी सेम फील्ड मधल्या मुलाशी लग्न नाही करणार आहे, ऑफकोर्स वेगळ्या फील्ड मधला असलेलाच मुलगा करेन, कारण की सेम फील्ड असलं की खूप प्रॉब्लेम होणार, दोघांचंही अनस्टेबल लाईफ आणि स्टेबिलिटी नसणार, त्याच्यामुळे मला फारसं मी प्रिफर करेन की तो वेगळ्या फील्ड मधला असला पाहिजे. ओके ओके ग्रेट. महाजन मॅडम म्हणतात स्नेहल मॅडम घ्या की एक टंग ट्विस्टर, टंग ट्विस्टर आज घेऊन नाही आली तरी पण मी सिद्धीला सांगते एक टंग ट्विस्टर. ठीक आहे, समझ समझ के समझ को समझो, समझ समझ ना भी समझे, समझ समझ के जो ना समझे वो मेरी समझ में ना समझे, हे म्हणायचं तू मला तीन वेळा बोलू शकते. ओके ती सांगते तिला नाही येते, सो आपण हे स्किप करूया, इझी देते. ठीक आहे, श्रुती की पुत्री कृती? 5 वेळा श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, श्रुती की पुत्री कृती, 5 वेळा. ग्रेट,
नशीब. काही काही लोक कुत्री 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 करतात. हो मी कृतीच बोलले. येस येस शी इज राईट. मला सांग आता जर तुला डेली सोप मिळाली तर तू करशील का की तुला फक्त मूवीजच करायचे? तुला माहितीये ऍक्च्युली मला मूवीज खूप ऑफर होत आहेत आणि मी व्यवस्थित स्क्रिप्ट वगैरे बघून सगळं फायनलाइज करते. पण तुला माहिती आय एम डाइंग टू डू सिरियल. मराठी साधी बिचारी गरीब मुलगीवाली सिरियल मला करायची फार इच्छा आहे आणि येस तशा रोल साठी मी थांबली आहे. सो प्रत्येकाला मूवी साठी फार इंटरेस्ट असतो आणि मी अशी आहे की मला मला सिरियल करायची आहे आणि ती पण अशी सोशिक सून असते आणि तशीवाली सिरियल करायची. सो येस आय एम वेटिंग फॉर दॅट. येस येस तू प्रॉपर मॅरेज मटेरियल आहे असं म्हणायला हरकतच नाहीये. एकंदरीत तू आज जो तुझा व्ह्यू दिलायस आम्हाला कळलंय त्याच्यावरून आम्ही सांगू शकतो. ओके नेक्स्ट माझ्याकडे ना जास्त टाइम नाही, ओनली 8 मिनिट्स आर लेफ्ट. ओके ठीक आहे आणि आपण किती बोलतोय बघ ना, तुला जाणवलं का 1 तास होत आलाय? ओ एम जी सिरियसली. ओ नाही येस एक मेसेज आहे. ओके सचिन सुर्वे बोलतात माझी जीएफ बोलते तू नेहमी सिद्धीचं का स्टेटस ठेवते ठेवतोस, आता मी काय सांगू राव. माझं नाव घ्या एकदा सिद्धेश. हाय सिद्धेश. सिद्धेशच म्हटलीस ना? येस सिद्धेश. हाय सिद्धेश थँक्यू माझं स्टेटस ठेवल्याबद्दल, पण प्लीज गर्लफ्रेंड सोबत भांडू नकोस. तिचं ऐक आणि तिला माझ्याकडून हाय सांग आणि तिला सांग की मी तुझी बहीण आहे. थँक्यू. भांडण नाही होणार. ग्रेट ग्रेट. मी बहिणीचा फोटो ठेवतो रोज, ऐकून दिला छान वाटेल. येस येस. सिद्धी जर ऍक्टर नसती तर सिद्धी काय असती? मी मोठ्या लेवल वरती एक मॅनेजरियल पोस्ट वरती मी कुठेतरी जॉब करत असते. ऍज आय एम एमबीए इन एचआर अँड मार्केटिंग आणि माझ्याकडे चांगला एक्सपिरियन्स सुद्धा आहे 2 वर्षाचा. सो मी कुठल्याही चांगल्या एमएनसी मध्ये काम करत असते. ओके ग्रेट, छान रिप्लाय दिलास असं महाजन मॅडम म्हणतात. सिद्धेश मला एकाने विचारलंय काय नाव आहे त्याचं, अभिजित एस. अभिजितने मला विचारलं की तुझा फेवरेट क्रिकेटर कोण आहे, तर येस माझा फेवरेट क्रिकेटर विराट कोहली आहे आणि मला धोनी आवडायचा. ओके ग्रेट. माझा पण विराट कोहलीची मी लायहार्ट फॅन आहे, मला पण तो खूप आवडतो. आणि एक सॉन्ग आहे ठीक आहे, माझं एक आधी क्वेश्चन असेल त्याच्यानंतर एक सॉन्ग आहे, ते माझं फेवरेट आणि अख्ख्या महाराष्ट्राचं फेवरेट आहे. तुला त्याच्यावर तुझी अदाकारी दाखवायची ठीक आहे. बरं एक क्वेश्चन आलाय, एक क्वेश्चन आलाय, तुझ्या मुलांकडून काय अपेक्षा आहेत लग्नासाठी? ओके मुलांकडून काय, मुलाकडून एकाकडूनच अपेक्षा आहे? हा मुलाकडून काय नाही, त्यांनी मला खूप समजून घ्यावं. फारस डिपेंडेंट राहू नये माझ्यावरती कारण की मी फार अनप्रेडिक्टेबल आहे. आणि काय नाही मला समजून घ्यावं कायम आणि मी काही चुकले तरी पण माझीच चूक होती असं म्हणणार असावा. ओके ग्रेट. एक सेकंड ग्रेट. आता मी एक सॉन्ग प्ले करेल ठीक आहे, तुला त्याच्यावर तुझी अदाकारी दाखवायची आणि हे सगळ्यांचं फेवरेट सॉन्ग आहे. होप सो तुला ऐकू येईल आणि नेटवर्क प्रॉब्लेम नसेल. ओके ए कम ऑन यार. ओके एक नंबर अदा संजय करंदीकर जॉईन झाले, संजय दादा जॉईन झालाय. सो येस येस तिच्या अदा खूप छान आहे, अख्खा महाराष्ट्र भाळलाय तिच्या अदेवर तिच्या सॉंगवर. आणि माझ्याकडे हार्डली 2 मिनिटं उरली आहेत, तू एक लॉकडाऊनचा मेसेज दे जाता जाता लोकांना, तू काय सांगशील या लॉकडाऊन? सगळ्यांना माझ्या फॅमिली फ्रेंड्स फॅन्सना सगळ्यांना माझं एकच रिक्वेस्ट आहे की प्लीज घरी राहा,
करा, गव्हर्नमेंटने आपल्यासाठी रूल बनवले, सो प्लीज सगळ्यांनी रूल्स फॉलो करा, तरच तुम्ही आणि तुमचं फॅमिली सेफ आहे. सो सगळ्यांनी घरी राहा, मास्क युज करा, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि स्वच्छता राखा, बस इतकंच इम्पॉर्टंट आहे आणि तुम्ही सगळीजण सेफ असाल. सो काळजी घ्या, खूप काळजी घ्या. येस येस, थँक्यू सो मच सिद्धी तू जॉईन झालीस आणि खूप मस्त झालं सेशन, मजा आली तुझ्यासोबत बोलताना. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच सिद्धी तू जॉईन झालीस. थँक्यू, तुम्हाला खूप छान कॉम्प्लिमेंट दिलास. थँक्यू सो मच फ्रॉम मराठी कट्टा, लॉट्स ऑफ लव सिद्धी. खूप खूप यशाची शिखरं गाठत राहा. गोव्याच्या किनाऱ्याला 157 मिलियन व्ह्यू आहेत. तुझं अपकमिंग जे सॉन्ग आहे त्याला त्याच्या पुढे व्ह्यूज असतील आणि अख्खा महाराष्ट्र तुझ्यावर भरभरून प्रेम करतो, असाच प्रेम करत राहील आणि अशीच तू आमच्या समोर झळकत राहा. सो विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर सक्सेस आणि कीप स्माइलिंग, स्टे हॅपी, घरी राहा, सुरक्षित राहा आणि तू ही घरच्यांची काळजी घे. थँक्यू सो मच, लव्ह यू ऑल, बाय बाय. थँक्यू सो मच गाईज, तुम्ही सगळे जॉईन झालात आणि सिद्धीला पाहायला खूप मोठी रांग लागली होती. येस, शी इज ऍब्सोल्युटली ब्युटिफुल, स्टनिंग अँड गॉर्जियस, जसं मी माझ्या पहिल्याच सेंटेन्समध्ये सांगितलं होतं. होप सो तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. ज्या प्रकारचा तुम्ही मला प्रतिसाद देताय, ज्या प्रकारचे मेसेजेस येत आहेत मला, मी खूप खुश आहे. तुम्ही माझ्या पर्सनल आयडीवर जाऊनही मला मेसेज करताय, सो मी खूप खूप खुश आहे. आणि जे कोणी मला फॉलो करत नाहीये त्यांनी मला फॉलो करा. माझा इन्स्टा आयडी आहे स्नेही SNEHII 2151, स्नेही 2151 हा माझा इन्स्टा आयडी आहे. तुम्ही मला फॉलो करा. तुमच्याकडे काही गिफ्ट असेल, अमित गिफ्ट हॅम्पर नक्की मिळणार. तुम्ही लाईव्ह सेशनला रोज हजर राहा, आम्ही त्यातून प्रेक्षक काढणार आहोत. जे रोज लाईव्ह सेशनला हजर राहतात, जे रोज जास्त आन्सर देतात, त्यांनाही आम्ही गिफ्ट हॅम्पर देणार आहोत. सो आम्ही आमचं प्रॉमिस पूर्ण करणार आहोत. सो तुम्ही लाईव्ह सेशनला यायचं विसरू नका. सो आता आपण परवा भेटणार आहोत. आणि येस, डू फॉलो मी ऑन माय इन्स्टा आयडी स्नेही 2151. तुमचे काही गेम्स असतील, तुमचे काही मेसेज असतील, तुमचे लाईव्ह सेशन बद्दल काही प्रतिक्रिया असतील, ते मला कळवत राहा. सो आपण तुम्हाला लाईव्ह सेशन कसं वाटतंय याचा एकंदरीत मला अंदाज येईल. आणि ज्या प्रकारे तुम्ही मला मेसेज करता ते खूप छान आहे. असंच प्रेम करत राहा, भरभरून प्रेम करा मराठी कट्ट्याच्या पेजवर. आणि रोज रोज नाही, आम्ही जसं शेड्यूल देईल त्याप्रमाणे तुम्ही रोज 6 वाजता लाईव्ह सेशन पाहायला विसरू नका. थँक्यू सो मच गाईज फॉर जॉईनिंग अस. घरी राहा, सुरक्षित राहा, घरच्यांची काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि प्लीज घराबाहेर पडू नका. Thank you so much. Good night, Shabakir, and take care. Bye-bye, guys. Lots of love.